सोयगाव तालुक्यात गौणखणी जेव्हा अवैध वाळू माफियांची दहशत वाढली असून अनेक ठिकाणी अवैध वाळू साठे पडून आहे, तर अवैध गौणखणीत उत्खनन करून सुरू असलेल्या चोरटी वाहतूक विरोधात भरारी पथक व महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने ईश्वर इंगळे यांनी दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। उपोषणाबाबत महसूल प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले होते। अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालून प्रकरण दडपण्याचा व महसूलच्या अधिकाऱ्यांवर आलेल्या राजकीय दबावामुळे उपोषण लांबू देत असल्याची चर्चा तहसील कार्यालयात रंगली होती। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी 11 वाजेच्या सुमारास उपोषणार्थी ईश्वर इंगळे यांची तब्येत खालावल्याने खळबळ उडाली होती। उपोषण स्थळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धनंजय निरगुडे यांनी इंगळे यांची तपासणी केली। त्याचवेळी नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे यांनी 15 दिवसात पंचनामे व चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शरबत पिऊन उपोषण सोडण्यात आले। वृत्तदर्शन बातम्यांसाठी दिलीप देसाई सह पुणे परदेशी सोयगाव।